रावसाहेब माळी यांचा वाढदिवस इतरांना ठरला प्रेरणादायी, केले वृक्षारोपण, अवाढव्य खर्चाला दिली बगल, रोप देऊन केला सत्कार। आमदार उल्हास पाटील यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब माळी यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला बगल देत जय शिवराय मंडळाने वृक्षारोपण केले। आमदार उल्हास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला। या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आमदार उल्हास पाटील यांच्यासोबत समाजकार्याचा वसा आणि वारसा जोपासत वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले। पर्यावरणपूरक प्रकल्पाची गरज ओळखून वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी वाढदिवस हार, तुरे, केक, फटाके यासारख्या खर्चाला फाटा देत वृक्ष संवर्धन काळाची गरज ओळखून शिरोळीतील जय शिवराय मंडळाने वृक्षारोपण करून रावसाहेब माळी यांचा वाढदिवस साजरा केला। यामुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन केले आणि यापुढे इतरांनी माळी यांचा आदर्श त्यांच्या सहकाऱ्यांनी घेऊन इथून पुढेही आमदार उल्हास पाटील यूथ फाउंडेशनचे कार्य अविरतपणे चालू ठेवून सर्वसामान्य जनतेची सेवा करावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी नगरसेवक वैभव उगळे, गजानन जाधव, धनाजी जाधव, अनिल पाटील, अमोल हिरेमठ, संदीप चव्हाण, अतुल माने, नंदकुमार सुतार यांच्यासह जय शिवराय मंडळाचे सदस्य, आमदार उल्हास पाटील, यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। आज वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांचे प्रथम मी आभार मानतो, त्या सर्वांना शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देतो। आणि आज वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा जय शिवराय मंडळ यांनी नियोजन केलं आणि वृक्षारोपण झालं। वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार उल्हासदादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह भैया, तसेच आपल्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर भाऊ, कुरुंदवाडचे नगरसेवक वैभव उगळे, तसे यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, सेक्रेटरी नंदू सुतार पैलवान, सगळ्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण चा कार्यक्रम पार पाडला। आणि या वाढदिवसासाठी मी सर्वांना पहिलं आवाहन केलं तर आपण हे वाढदिवस साजरा करत असताना वृक्षारोपण करून साजरा करूया। ते सर्व माझ्या मित्रांनी सर्वच हितचिंतकांनी वृक्षारोपण करून शुभेच्छा दिल्याबद्दल त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो, आभार मानतो। मित्र कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण या शिरोळ गावाला, शिरोळ तालुक्याने ज्यांनी घालून दिलं, त्यामध्ये हातावर मोजण्या पीठ मंडळी लक्षात येतील त्यांनी त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल। रावसाहेब माने यांचा इंग्लिशमध्ये म्हण आहे, फ्रेंड इज नीड इज फ्रेंड इज इंडीड, खरा मित्र जो संकट समय मदत करतो तो। दादांच्या पाठीवर पाठबळ नसताना, आर्थिक बळ नसताना माणूस अडचणीत आल्यानंतर त्या माणसाला सहकार्य करणं, त्याला मोठं करण्यामध्ये आपलं स्वप्न समजणं आणि त्या माणसा जेव्हा मोठापणा होईल, त्या माणसा जेव्हा सन्मान होईल, तेव्हा ऊर अभिमानानं भरून येणं आणि डोळ्यातून आनंदासुरू येणं, ह्या प्रत्येक सगळ्या घटना आम्ही बघितलोय। तर असा एक जीवाभावाचा मित्र, एखाद्या मित्राला मोठं करण्यासाठी स्वतःचा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणं, स्वतःच्या स्थितीकडे दुर्लक्ष करणं, पण मित्र मोठा झाला पाहिजे, मित्राच्या पाठीवर जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी धडपडणारं व्यक्तिमत्व रावसाहेब माने। वडील वडिलांचा वसा आणि वारसा एक शैक्षणिक क्षेत्र वडिलांचं, पण एका विशिष्ट क्षेत्रामध्ये न गुंता त्यांना ऑफर आली होती सैन्यामध्ये भरती होण्याची, पण घरातील बऱ्याच मंडळींचा आईंचा त्यांच्या विरोध झाला, त्यामुळे त्यांना भरती आली होता आली नाही, देश सेवा करायचं व्रत होतं। पण उल्हासदादांच्या मार्फत त्यांच्या वतीनं त्यांच्या पाठीवर सर्व बळ लावून ही जेव्हा देश सेवा करण्याचं त्यांचं व्रत होतं, या समाजसेवाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलं। अशाच प्रकारचं कार्य त्यांच्यातून हो अशा शुभेच्छा त्यांना अनेक जणांनी दिल्या। त्यांच्या मुलाखतीने त्यांनी सांगितलं की वाढदिवस साजरा करत असताना संयमानं, शांततेनं आणि दंगादोपा न करता वाढदिवस साजरा करणं, देशभर रत्नापन्ना कुंभारांचा वारसा या तालुक्याला लाभला, अण्णांचा वाढदिवस मोठ्या डवलानं साजरा व्हायचा, पण वाढदिवस साजरा होत असताना एक सामाजिक जाणीव असायची, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये होती। विना सहकार नाही उद्धार असं ब्रीदवाक्य त्यांचं होतं। तर अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झाला हा तालुका आणि अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून अण्णांसारखं कार्य करण्याचं काम या ठिकाणी उल्हासदादांनी केलं आणि त्यांना लाख मोलाची साथ रावसाहेब मानेची मिळाली। मी उल्हासदादा यूथ फाउंडेशनचा शिरोळ तालुक्याचा शेकडी नात्यानं
त्याला परत एकदा शुभेच्छा देतो। यूथ फाउंडेशन या ठिकाणी उल्हासनगर यूथ फाउंडेशन शिवसेना शिरोळ तालुका आणि गावातील असंख्य मंडळी त्यांच्या पाठीवर ठामपणे उभे राहिली।